राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांनी आमदार सावंत यांच्यावरती डागली तोफ. त्यांनी 100 कोटीहून अधिक निधी आणावा तर त्यांचा जाहीर सत्कार करू. आमदार सावंत यांच्या अट्टहासापोटी नगर परिषदेची पोटनिवडणूक लादली गेली. माजी आमदार विलासराव जगताप, इकबाल गवंडी यांच्या विकास कामांच्या जोरावर इम्रान गवंडी यांचा विजय निश्चित. उपनगराध्यक्ष अप्पासो पवार, ज्या शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये जी विकास कामे सुरू आहेत ती नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहेत, परंतु आमदार सावंत हे आम्ही ही कामे केली आहेत असे सांगून जनतेशी दिशाभूल करत आहेत. त्यांनी जतसाठी 100 कोटीहून अधिक निधी आणावा तर आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांनी यावेळी जाहीर सभेत बोलताना केले. जत येथे इम्रान गवंडी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की जतचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक स्वर्गीय इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांनी केलेले कार्य व जनतेचे प्रेम पाहून भाजपने उमेदवार न देता गवंडी परिवारासोबत सहानुभूती दर्शवत राष्ट्रवादीचे उमेदवार इम्रान गवंडी यांना पाठिंबा दिला आहे, असा खुलासा यावेळी त्यांनी बोलताना केला. तसेच इम्रान गवंडी यांना प्रचंड मतांनी निवडून आणू असे मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी आयोजित प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. त्या सगळ्याचं एकमत झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की तू पार पडायला जा, तोपर्यंत आम्ही सगळ्याची संमती झाल्याशिवाय त्यांचा आम्ही फॉर्म सुद्धा भरलेला नव्हतो. आणि मग आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत असं ठरवलं की जर पट्टूच्या गवंडीच्या घरात जर त्याच्या मुलाला उमेदवारी मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्ही उभा करायचं नाही असं ठरलं आमचं. त्याप्रमाणे आम्ही ते उमेदवार उभा केलेलं आहे. आणि अशीच पद्धत हे आपले विद्वान आमदार आहेत विक्रम सावंत काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यांना पण या लोकांनी विनंती केली किंवा तुम्ही सुद्धा पट्टू गवंडीचं आता निधन झालेलं आहे आणि 10 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, 10 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्ही उमेदवार न उभा करता आपण त्या इम्रानला बिनविरोध करूया अशी आपण सगळ्यांनी त्यांना विनंती केली. पण एकाचा म्हणतो ना जिथेची खोड मेल्याशिवाय जात नाही तसं त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यांनी आत्रास केला आणि एका उमेदवाराला राजे यादव सारख्या माणसाला आज पट्टू गवंडीच्या समोर त्यांनी आणून आपल्या उभं केलेलं आहे. उमेदवारांची जर तुलना केली पट्टू गवंडीचा तर मी इथं पॉम्प्लेट वाचलो तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये 11 कोटीची कामं त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये गेल्या 3-4 वर्षात केलेली आहे. भविष्यामध्ये काय करायचं त्यांनी पण त्यांच्या पॉम्प्लेटमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यांचा प्रत्येक घराशी किती जिव्हाळ्याचा संबंध आहे हे मला ज्या त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला बैठका घेतल्या त्या त्यावेळेला प्रत्येक वार्डामध्ये सांगितलं की साहेब त्याच्यासारखी मग कामं कुणीच केली नाहीत असं प्रत्येक वार्डात आम्हाला सांगितलंय. आणि कुणीही त्यांच्याबद्दल उलट एकही शब्द आम्हाला कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही वार्डामध्ये कुठल्याही गल्लीमध्ये आम्हाला बोललेलं नाही. तुम्ही जर इम्रानला जर उमेदवारी दिला तर आम्ही 100% मतदान आम्ही तुम्हाला करू अशा सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पट्टू गवंडीने जे काम केले त्या कामाची जाणीव या सगळ्याला माहीत आहे. आणि आता आपलं काम काय या पट्टू गवंडीच्या मुलाला आपण प्रचंड मताने निवडून देणं हे आपल्या आता त्याचे काम आहे आणि आपल्या आता सहजासहजी शक्य आहे. आणि आपला उमेदवार नक्की विजयी होते. विजयी होण्यापेक्षा आमचं मत असं आहे की उमेदवार जो विरोधी कुमार आलेला आहे ज्यांनी विक्रमने उभा केला आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. विजयी होईल आता असं कुणीही सांगते त्यांची काँग्रेसची माणसं सुद्धा सांगतात की पट्टू गवंडीचा मुलगा विजयी होते हे त्यांची पण लोक सांगते. गेली अनेक वर्षे राजकारण करत असताना या मतदारसंघात कधी आमचा कुणाबरोबर वाद झालेला नाही. विरोधकांना कधी आम्ही विरोधकाबरोबर केल्या वाडातल्या वाद केला आमचा घरचाच माणूस काय वेळा चुकला तरी तो आमचाच आहे हीच भावना आमच्या शेवटपर्यंत आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की पट्टू गवंडींच्या निधनानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना जगताप साहेबांनी आणि आम्ही जगताप साहेबांनी फार मोठं योगदान दिलं. भाजपा राष्ट्रीय पक्ष असताना त्यांनी जाहीर केलं की मी उमेदवारी देणार नाही पट्टू गवंडीला माझा पाठिंबा आणि त्या पद्धतीने हे उमेदवार ते आपण दिलेले आहेत. या वार्डातली जे जत शहरात कामं आहेत की नगरपालिकेच्या 14 विद्यालयात नाही नगरोत्तर मधन काम आहेत अनेक वेगवेगळ्या योजना आहेत
ते शासनाचा शासकीय फंड ऑटोमॅटिक त्या नगर पंचायतीला जमा होतोय, ती कामं चालू आहे. परंतु आमदार विक्रांत सावंत हे माझ्याच कामातून बोर्ड लावून नाव घालून काम चालू. अहो तुम्ही 100-200 कोटी आणा या धड खेळासाठी, निश्चितपणाने तुमचा हार घालून सत्कार करू आम्ही त्या उद्घाटनला येऊ. कामं शासनाची नगरपालिकेच्या त्या खात्यावरचे पैसे जमा झालेत, त्या पैशाची टक्केवारी मिळत नाही, म्हणून आमदार किता वापर करून काय कामं त्याने पीडब्ल्यूला वर्ग केले. म्हणजे पीडब्ल्यू मधनं 15-20% त्यांना कमिशन खाता येते, ही भूमिका त्यांची आहे. आणि खोटं सांगायचं, मी अमुक रस्ता मंजूर केलं, अमुक केलंय, एक उदाहरण सांगा. जगताप साहेबांच्या भाषणात निश्चितपणानं ते उल्लेख करतीलच. एकही 5 पैसे त्यांनी आज शहरासाठी आणलेले नाहीत, नुसतं थापा मारायचा. आणि हा विषय हनुमायचं काम फक्त नगरपालिकेचं काम आहे, बोर्ड मात्र त्यांचा. आमदार विक्रांत दादा साहेब, अरे आणा 100-200 कोटी. आम्ही जगताप साहेबाला विनंती करतो, साहेब तुम्ही बी या उद्घाटनला. परंतु असं काही केलं नाही, थापा मारायचं काम या आमदारांनी केले. चूक आमचीच आहे. त्यावेळा साहेबांचा आमचा गैरसमज झाला, आम्ही थोडंसं विरोध बाजूला गेलो आणि त्याचा फायदा त्यांना झाला, म्हणून त्यांच्या अंगावरती गुलाल पडला. ही आता चंग बांधले. म्हणून मी आपल्याला विनंती करेन, आमच्या ज्या माता बहिणी या मतदारसंघातले, आज ही शिवाजी पेठ जशी मागं होती तशी एकसंखपणानं राहूया, आपण सगळे मिळून आपण काम करूया. आमच्या कारकिर्दीत सातात माणसांना पदावर बसण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिल्यानंतर आम्ही ती पार पूर्ण पाडलेली. या पुढच्या काळात निश्चितपणानं करू. या शिवाजी पेठेचं वर्चस्व राहिलं पाहिजे. आम्हाला तुम्ही कुणी फोन करू शकताय, आम्हाला सांगू शकताय, यांना कुठे जाणार सांगायला तुम्ही? यांना आमदारला सांगा, आमदार म्हणजे धामदाराकडे गावला फोन लावू तुम्ही. तसं आमच्या साहेबांचं नाव तुम्ही सांगितलं की जाग्यावर जाण्या निर्णय देतो. आणि म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही सर्व माणसे आमच्या कुटुंबातली माणसं आहात, आमच्या माता बहिणी आहेत, आमचे वडीलधारे आमचे तरुण मित्र आहेत. कुठं काय आमचं चुकलं तरी आम्हाला निश्चितपणानं सांगायचं तुम्हाला अधिकार. त्यांना भेटायचं म्हणलं 2 तास बाहेर बसायला लागतं. तसं आमच्यामुळे तुम्ही डायरेक्ट आम्हाला सांगू शकता, तुमचा फोन आला तर आम्ही तुम्हाला घरात येऊन भेटू शकतो. असे तुमचे आमचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणून मी आपल्याला विनंती करेन, आज पट्टू गवंडीच्या चिरंजीवला आपण उमेदवारी दिलेली आहे जगताप साहेबांनी, आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करूया. विरोधकाचा डिपॉझिट देखील गेलं पाहिजे. या पद्धतीनं या वार्डात काम आम्ही जगताप साहेब करायला लागलेलं आहे. जगताप साहेबांची जी टीम आहे, सगळी आमचे उमेश आहेत, आमचे सद्दाम आहेत, आमचा मकसद आहे, त्याचबरोबर अण्णा भिशे आहेत, संतोष मोठे आहेत, पप्पू मोठे आहे, आमचा आदिकांश आहे, ही सर्व मंडळी. जॉकेश अदाटे, जत.